नमस्कार, मी अनिता येळकर, अनिताज किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल, दिवाळीच्या फराळामध्ये व्यस्त असाल. तर आपण काल जी भाजणी पाहिली आहे त्या भाजणीच्या आज आपण चकल्या करणार आहोत. चला तर मग पाहूया चकल्या कशा करायच्या. काल आपण जी भाजणी एपिसोड केलाय, चकलीची भाजणी केली होती, मग ती भाजणी आता आपण गिरणीतून आम्ही दळून आणली आणि ती ज्या मेजरमेंट मध्ये तुम्हाला मी दाखवली होती त्या प्रमाणात ती 1 किलो भाजणी भरली आणि मी ही 2 वाटी त्यातली काढून घेतलेली आहे. आणि त्यासाठी आता आपण चकलीला लागणारं साहित्य ही भाजणी आहे कालची आपण जी आणली दळून ती. हे लाल तिखट आहे, प्लेन लाल तिखट आहे, तेल आहे, मीठ आहे, हा ओवा आहे आणि हे तीळ आहे. हे साहित्य आपल्याला आता चकली बनवण्यासाठी लागणार आहे. आणि आपण आता आपण सर्वप्रथम चकलीची आपण उकडीची चकल्या करतो आहोत, त्यामुळे आपण उकड काढून घेऊया. त्यासाठी आपण पाणी गरम करत ठेवूया, गॅस ऑन करूया. तर आपण ही वाटी घेतलेली आहे मेजरमेंटसाठी, ह्या वाटीने आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. जेवढं आपल्याला चकल्या करायच्या आहे, जी आपण वाटी वापरणार किंवा ग्लास वापरणार त्याच भांड्याने पीठ पण घ्यायचं आहे. जे वाटी तुम्ही पाण्यासाठी वापरणार, म्हणजे वाटी म्हणा किंवा ग्लास म्हणा, जे तुम्ही पाण्यासाठी वापरणार त्याच वाटीने किंवा ग्लासने तुम्ही पीठ घ्यायचं आहे. तर आता हे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि ते मी इथे उकळत ठेवते आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे, आपण त्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडं आता लाल तिखट आहे, लाल तिखट टाकूया. 1 1.5 चमचा टाकलेला आहे छोटा. तसेच हे तीळ आहे, तीळ टाकते आहे. ते का आपल्या अंदाने टाकायचे कमी जास्त, तीळ आतमध्ये का टाकायचे नंतर पिठामध्ये टाकले. 2 चमचे मी तीळ टाकलेले आहेत, साधारण मी हे 3 चमचे तीळ टाकलेले आहे. हा जो ओवा आहे तो असा हातावर थोडा मी चोळून टाकते आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, घाला तुम्ही ओवा, नाही तर घालू नका. थोडा टाकायचा, त्याच्यामुळे कसं पाचक होतात, त्या पचायला हलक्या होतात सगळ्या. आणि ज्या वाटीने आणि हे 1 वाटी आपण जे पाणी घेतलं होतं, 1 वाटी जे पाणी आपण आता आतमध्ये उकडसाठी घेतलेलं आहे त्या 1 वाटीसाठी आपण हे छोटे 3 चमचे आपण तेल घालणार आहोत. एक वाटीसाठी आपण छोटे 3 चमचे तेल घातलेलं आहे. आणि ही ज्या पाण्या वाटीने मगाशी पाणी आपण घेतलं होतं त्याच वाटीने आपण हे पीठ घेतलेलं आहे, ते आता आपण यात टाकणार आहोत. आणि अजून आपल्याला पीठ लागणार आहे, पण आपण एकदम सगळं नाही घालणार आहोत, आपण थोडं थोडं घालणार आहोत. आता गॅस आपण बारीक करूया, छोटा करूया. हे असं हे पीठ अजून थोडं आपलं पातळ आहे, तर आपल्याला यात अजून थोडं पीठ लागणार आहे. तर आपण थोडं तापूक पीठ अजून घालूया. तर आपण हे आता जवळजवळ 2.5 वाटी पीठ मी आपण घातलेलं आहे. थोडं आपल्याला पीठ अजून हे बघा असं थोडं अजून मऊ आहे, तर आपल्याला असं थोडं घट्ट पाहिजे अजून, म्हणून अजून आपल्याला एवढं पीठ लागणार आहे. म्हणजे आपण मगाशी थोडं 1.5 वाटी पीठ घातलं होतं, तर पुन्हा मी एवढं घालते, म्हणजे आपले 2 वाटी पीठ बरोबर होणार आहे. साधारण आपण 2 वाटी हे पीठ घातलेलं आहे. गॅस मी आता बंद केला आहे. छान मिक्स झालं आहे. आता हे बघायचं असं घेऊन आणि थोडासा घट्ट अशी गोळी व्हायला पाहिजे, अशी घट्ट गोळी झाली अशी हातावर करून बघायची. घट्ट गोळी झाली अशी हाताला अशी घट्ट लागणार अशी गोळी, की मग ते आपण बंद करून घ्यायचं 15 मिनिटांसाठी. 15 ते 20 मिनिटं आपण आता हे बंद करून दाबून ठेवू, याला गॅस बंद करूया.
आता आपली उकड 15 मिनिट आपण झाकून ठेवली होती ती आता आपण मळून घेऊया। अशा मी उकड झालेली आहे, छान आधी पीठ असं मिक्स करून घेऊया हाताने। असं आपण यामध्ये सगळं तीळ वगैरे, काही जण तीळ वगैरे हे वरून नंतर टाकतात पीठ मळताना घालतात तीळ, पण आपण हे आपण पाण्यामध्ये का घातलेले आहेत की नंतर जर आपण वरून घातले पीठ मळताना तर ते नंतर तेलामध्ये सुकतात, म्हणून तसं करायचं नाही। आपण जे पाणी ठेवतो उकळत त्यातच तीळ टाकायचे जसे मी टाकले तसे। आणि आता हा गार पाण्याचा हात लावायचा, गरम पाणी आता घ्यायचं नाही, थोडं थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ घट्ट मळायचं। घट्ट मळलं की चकल्या काटे छान येतात, पातळ पीठ अजिबात करायचं नाही आपल्याला, घट्ट घट्ट मळायचं आहे। असं हे बघा, हे असा छान असा छान असे असं मळून घेतलेलं आहे मस्त। पाण्याचा हात लावायचा, रोलच तयार झाला, रोलच तयार केला। आणि हे बघा, जास्त घट्टही नाहीये आणि पातळही नाही, हे बोट घालून असं बघायचं चेपून, हे बघा असं व्हायला पाहिजे। आता याचे आपण साधारण लांबड असे गोळे करून घेऊया चकलीच्या भांड्यासाठी, आणि मग ते चकलीच्या भांड्यामध्ये गाळायला घेऊया चकल्या। तत्पूर्वी आपण तेल गरम करत ठेवूया। साधारण हे अर्धा लिटर तेल आहे, आपण चकल्या गाळीपर्यंत हे थोडं गरम करत ठेवूया। चकल्या तळताना तेल हे नेहमी गरम असावं सुरुवातीला। आपण हे तेल लावून घेऊया भांड्याला, लाईट तेल लावून घ्यायचं भांड्याला छान। छान असं तेल लावून घ्यायचं भांड्याला, छान असं भरून घ्यायचं पीठ भांड्यामध्ये। मग हे अशा प्रकारे आपण आता चकल्या गाळायला सुरुवात करूया। शेवटचं टोक आहे ते असं जोडून घ्यायचं, म्हणजे चकल्या तेला सुटत नाही। आपल्या आवडीनुसार गाळायच्या, कोणाला मोठ्या हव्या असतील तर मोठ्या, छोट्या हव्या असतील तर छोट्या। आम्ही जरा जास्त मोठ्या करत नाही, छोट्याच करतो। अशा प्रकारे छान असे तीन चार वेडे घ्यायचे, तुम्हाला जसे जमतील तसे, तुम्हाला वाटतील छोटे पाहिजे तर छोटे, मोठे हवे असेल तर मोठे। आम्ही जरा जास्त मोठ्या चकला करत नाही, छोट्याच करतो। शेवटचं टोक आहे हे असं जोडून टाकायचं। आपण ह्या चकल्या करून घेतलेल्या आहेत, अजून थोड्या करायच्या आहेत, थोडं अजून पीठ शिल्लक आहे ते मी नंतर करते। आधी ह्या पहिला तळून घेते, केळीची पानं आता एवढीच माझ्याकडे आहेत म्हणून आधी पहिला तळून घेते, नंतर उरल्या बाकीच्या नंतर करते। तर आपण तेल गरम करत ठेवलं होतं, आता बघूया ते तापलंय का। थोडी गोळी घालून बघायची अशी, जर वरती आली लगेच तर आपलं तेल छान तापलेलं आहे। तेल आपल्याला तापलेलं आहे, ही गोळी आता छान आता वरती आली बघा, म्हणजे तेल आपलं तापलंय। अलग सोडायचं आहे, सुरुवातीला बिलकुल ढवळायचं नाही त्यांना।
चार पाच टाकायचं, थोडं तेल शांत झालं की मग ह्या उलट करायच्या, टाकल्या टाकल्या उलट करायच्या नाही, गुळगुळे थोडेसे कमी झाले की मग त्या उलट करायच्या अशा। हे बघा असं तेल शांत झालं, गुळगुळे याचे कमी झाले की आम्ही चकली भाजली अशी समजायची। ही बघा अशी छान भाजली गेलेली आहे। आता आपण काढू, जास्त लालसर करायची नाही, ती थोडी अशी पिवळसर असतानाच काढायची, कारण त्याची प्रोसेस चालूच असते, आपण बाहेर काढल्यानंतर पण त्याची प्रोसेस चालू असते। नाहीतर मग जास्त तुम्ही तेलात ठेवला जास्त वेळ तर मग त्या काळ्या दिसतात चकल्या, त्यामुळे जास्त वेळ काय थोड्याशा पिवळसर असतानाच काढायच्या। बघा सुंदर झालाय। पुन्हा दुसऱ्या चकल्या आपण टाकून घेऊया। केळीच्या पानात आपण गाळल्यामुळे आपल्याला टाकायला खूप सोपं पडतं। दुसरी बॅच आपण आता चकलीची टाकलेली आहे, टाकल्या टाकल्या आपण असं बिलकुल त्यांना हलवायचं नाही, थोडे टाकल्या टाकल्या आपण बिलकुल त्यांना हलवायचे नाहीये, थोडे ते शांत गुळगुळे झाले की मग थोडा गॅस असा बारीक करायचा, मंद करायचा आणि मग ते हळूवार पलटायचे। असं हे तेल शांत झालं, गुळगुळे थांबले की मग आपली चकली काढून घ्या, जास्त काळसर करायची नाही आणि त्याची प्रोसेस बाहेर काढायला चालू असते, साधारण अशी पिवळसर असताच काढायची, जास्त काळी करू नका। अशा प्रकारे आपण चकल्या छान तळून झालेल्या आहेत, थोड्या आहेत त्याने तळते। अशा प्रकारे आपल्या त्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि आपण सगळ्या ह्या पाहिल्या आहेत। बघा सगळ्या चकल्या, आपल्याला उकडी या चकल्या म्हटलं की फार भीती वाटते ना की त्या तेलात विरघळतील किंवा तुटतील, आपण पाहू शकता एकही चकली आपली तुटलेली नाही आहे किंवा एकही चकली आपली विरघळली नाहीये, तेलात तुटली पण नाही आणि विरघळली नाहीये, त्यामुळे अचूक जर आपलं प्रमाण असेल तर अजिबात उकडीया चकल्या तुटत नाहीत किंवा विरघळत नाहीत। तुम्ही अशा छान करून बघा, आपण पाहू शकता एकही चकली तुटली नाहीये आणि विरघळली नाही। अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत, उकडीच्या भाजणीच्या चकल्या तुम्ही पाहिलेल्या आहात, खूप तयार झालेल्या आहेत छान खाण्यासाठी। तर तुम्ही येतात चकल्या खाण्यासाठी आणि तुम्ही आता पाहिलात की जास्त कोण आपल्याला उकडी चकली म्हटली की आपल्याला फार भीती वाटते, सहसा उकडीची चकली करायला कोणी बघत नाही कारण नेहमी असं मनात भीती असते की चकली तेलामध्ये विरघळेल किंवा ती तुटेल, ही भीती नेहमी असते। पण आता आपण पाहिलात ज्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला चकलीचं प्रमाण सांगितलं आणि कशी ती उकड काढायची तेही सांगितलं आणि साहित्यही प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे कालच्या एपिसोडमध्ये, तर अशा प्रकारे तुम्ही भाजणी तयार केली आणि ज्या प्रकारे मी कृती दाखवली उकडीची वगैरे उकड कशी काढायची, अशा प्रमाणामध्ये तुम्ही जर ही चकली तयार केला तर अजिबात तेलामध्ये ती तुटणारही नाही आणि म्हणजे विरघळणारही नाही। तुम्ही आता पाहिले आहातच एकही चकली माझी तुटली नाही आणि तेलामध्ये विरघळली नाही, तेव्हा तुम्हीही अशा प्रमाणामध्ये अशा पद्धतीने उकडी या चकल्या करून बघा, खूप छान होतात, तुम्हालाही आवडतील, तुमच्या घरात सगळ्यांना आवडतील, करून बघा। तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते, नमस्कार।